नमस्कार, माझं नाव आहे आरती आणि आपण पाहत आहात HW मराठी। आज आपण भारत जोडो यात्रेच्या 62व्या दिवशी नांदेडमध्ये आपण उपस्थित आहोत आणि इथे भारत यात्री जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। 120 भारत यात्री राहुल गांधींसोबत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालणार आहेत आणि त्यांपैकी 8 जे आहेत भारत यात्री ते महाराष्ट्रातून आहेत। त्यापैकीच एक आहेत अतिशा पैठणकर, आज आपल्यासोबत आहेत। यूथ काँग्रेसच्या नॅशनल सेक्रेटरी आहेत। अतिशा, तुम्ही जवळजवळ ही यात्रा सुरू झाल्यापासून कन्याकुमारीपासून चालत आहात, कसा वाटला एक्सपिरियन्स तुम्हाला? एक्सपिरियन्स प्रचंड छान वाटलं। ही यात्रामध्ये येऊन एक वेगळा बदलाव आला, आमच्यातसुद्धा आणि देशातसुद्धा बदलाव येणार इतका आम्हाला विश्वास आहे आणि तो बदलाव दिसतो आहे। ज्या प्रकारे सामान्य जनता रस्त्यावर येते आहे, ज्या प्रकारे लहान मुलांपासून ते वृद्ध जे आहेत ते ह्या आशेने येत आहे की हा इंदिरा गांधींचा नातू आला आहे। ज्या प्रकारे इंदिरा गांधींचा भारत होता, ज्या प्रकारे सर्व एकजुटीने राहत होते आपल्या भारतात, एकतेने राहत होते, तो भारत पुन्हा लोकांना हवा आहे। लोकांना एकमेकांमध्ये हे नको आहे की आपण जे काही चालू आहे देशामध्ये वेगवेगळ्या संघटना निर्माण करता आहे तसं लोकांना नको आहे असं तुमचं म्हणणं आहे। तर नक्कीच मला सांगा की तुम्ही सुरुवातीपासून चालत आला आहात, काही सुरुवातीला काही अडथळे आले का किंवा काही त्रास झाला का तुम्हाला? अडथळे आम्हाला आले पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, कारण अडथळे देशात जास्त अडथळे आहेत ते आम्हाला आधी विस्तृत करायचे आहे। त्यासाठी नक्कीच महाराष्ट्रापासून तुमच्या घरापासून तुम्ही एवढे दिवस लांब होतात, घराची आठवण आली कधी किंवा कधी असं वाटलं की अरे घरी असलो असतं तर जास्त बरं झालं असतं? घरी असलो असतं तर माझी येणारी युथ जनरेशन आहे त्यांच्यासाठी कोण आलं असतं। बरोबर, पण तुम्ही हा जो डिसिजन घेतला भारत जोडो यात्रेमध्ये भारत जोडो यात्री म्हणून चालण्याचा, तो कसा काय डिसिजन घेतला? डिसिजन मी यासाठी घेतला की मी एक स्पोर्ट्स प्लेअर आहे बास्केटबॉल, तर मला नेहमी वाटायचं की मी माझ्या नेशनला रिप्रेझेंट करावं, पण काही कारणांमुळे ते नाही झालं। आणि भारत जोडो यात्रा हा खूप मोठा टॅग आहे आजसुद्धा माझ्यासाठी। भारत यात्री आमचा एक जे नॅशनल यात्री आहेत जे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालतात त्यांना आम्ही भारत यात्री असं म्हणतो, तर ही सुद्धा माझ्यासाठी एक प्राऊड मुमेंट आहे की मी भारतासाठी काहीतरी करते आहे। माझ्या यूथ जनरेशनसाठी, महिला ज्या आहेत त्यांचे प्रश्न जे आहेत त्यांच्यासाठी मी चालली आहे। आणि याच्या भारत जोडो यात्राच्या निमित्ताने हा बदलाव होत आहे। नक्कीच, यापुढे काय तुमचे एक्सपेक्टेशन आहेत? महाराष्ट्रात ही यात्रा पदार्पण झाली आहे, इथून पुढे काय एक्सपेक्टेशन्स? एक्सपेक्टेशन्स जसं आम्ही साऊथ इंडियामध्ये चाललो, लोक लिटरली एक उत्सव म्हणून भारत जोडो यात्राला बघत होती। ज्या महिला होत्या त्या पूर्ण रेडी होऊन यायच्या की भारत जोडो यात्राला जायचं आहे आणि आपल्याला एक वेगळा भारत जो आदर्श भारत जो आहे महात्मा गांधी के सपनों का भारत तो आपल्याला निर्माण करायचा आहे। आपल्याला अच्छे दिनवाला जो भारत आहे जो फक्त अच्छे दिन म्हणण्यासाठी आहे पण अच्छा दिनच्या याने तो भारत हे होत आहे काही। नक्कीच नक्कीच, थँक्यू थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिलात यासाठी, थँक्यू सो मच। तर आपण पाहिलं अतिशा पैठणकर भारत यात्री आज आपल्यासोबत होता। 20 ते 25 किलोमीटर रोज हे भारत यात्री राहुल गांधींसोबत चालत आहेत, उन्हातानात चालत आहेत। आज त्यांनी आपल्याशी बोलले आणि आपल्याला आपल्याशी शेअर केलं की एक्झॅक्टली त्यांचा एक्सपिरियन्स या पूर्ण भारत जोडो यात्रामध्ये कसा राहिला। या भारत जोडो यात्रेबद्दल आम्ही तुम्हाला ज्याही काही स्टोरीज आहेत भारत जोडो यात्रेमधल्या त्याबद्दल आम्ही तुमच्यापर्यंत अजून माहिती पोहोचवत राहू। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा HW मराठी। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।